नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पाणी हे जीवन आहे किंवा जल नाही तो कल नाही अशा प्रकारची घोषवाक्य किंवा स्लोगन्स आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. एकंदरीतच काय तर सगळ्या सजीव सृष्टीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पण पाण्याचा केवळ निष्काळजीपणे वापर केल्यामुळे पाणी बचत हा कळीचा मुद्दा झालेला आहे. पाण्याचा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो आहे. अगदी हंडाभर पाण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागतीये किंवा टँकरसाठी तासन तास लांब लचक रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. या सगळ्या परिस्थितीमुळे सामान्य माणूस मात्र हतबल झालाय. आणि या परिस्थितीशी जर सामना करायचा असेल तर उपाय एकच आहे की पाण्याचं अतिशय कटाक्षानं नियोजन करणं आवश्यक आहे. केवळ पाण्याची बचत करा असं ऐकून किंवा बोलून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात आणावं लागणार आहे. मुळात काय तर प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागणार आहे. आणि हे सगळं कसं शक्य होणार आहे जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे पाण्याची बचत काळाची गरज. आणि या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे अहमदनगर येथील जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे जलनायक आणि जलमित्र सुखदेव फुलारी सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी याचे आपले दुसऱ्या पाहुणे आहेत लातूर येथील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. एकंदरीतच पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतोय, त्यामुळे आपण जीवन जगत असताना आपल्या भावी पिढीचं आयुष्य आपण संकटात टाकतोय का हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावर चर्चा करत असतानाच पाणी बचतीचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याविषयी आपण दोन्ही पाहुण्यांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050 2490-8050 022 अर्थातच एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टींची काळजी घेणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातूनच खूप महत्वाचा आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमात स्वागत करते. एकंदरीतच पाणी बचत ही काळाची गरज झालेली आहे असं आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहेतच आणि प्रत्यक्ष सुद्धा आता अनुभवतो आहोतच हे सगळं करत असताना. तर जल पुनर्भरण हा जो एक मुद्दा आहे यामध्ये खूप महत्वाचा आहे, म्हणजे जमिनी वरचे पाण्याचे साठे आणि जमिनी खालील पाण्याच्या साठ्याचं योग्य ते नियोजन करणं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं झालेलं आहे. तर अगदी सुरुवातीला सर यावर काय सांगाल आपण. आपण सर्वजणांना माहीत आहे जल हे सर्व आपल्या सजीवसृष्टीच्या दृष्टीने पाणी हा अतिशय महत्वाचा घटक झालेला आहे. मग तो जमिनीवर पाणी असेल किंवा भूगर्भातील पाण्याचा साठा असेल, या पाणी साठ्याचं नियोजन आपल्याला केलं पाहिजे. कारण पावसाच्या माध्यमातून जे पाणी आपल्याला निसर्ग देतं ते पाणी खरं तर आपण जमिनीमध्ये योग्य पद्धतीने झिरवलं पाहिजे आणि त्याचं पुनर्भरण केल्यानंतर जो जमिनीमध्ये साठा निर्माण होईल तो साठा आपल्याला भविष्यासाठी वापरावा लागतो. थोडक्यात काय, पाणी साठा म्हणजे आपले जशी पैशाची बँक आहे, आपण त्याला मनी बँक म्हणतो. आपण भविष्यासाठी थोडे थोडे पैसे साठवतो आणि ते बँकेमध्ये साठवून भविष्याची तरतूद करतो. त्याच पद्धतीचं पाण्याचा थेंबन थेंब साठवून आपल्याला जमिनीच्या भूगर्भामध्ये तो पाणी साठा निर्माण करावा लागणार आहे आणि तो अतिशय काटकसरीनं वापरून आपल्या पिढीला तो पुरेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. अगदी. आणि हाच मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा आहे की जसं आपण पैशाचं सेव्हिंग करतो त्याप्रमाणे पाण्याचं सुद्धा तितकीच काळजी करून नियोजन करणं खूप गरजेचं झालेलं आहे, नाही का? त्यामुळे भूगर्भातले पाण्याचे साठे नक्कीच वाढतील आणि त्याचा उपयोग भविष्यातल्या पिढीसाठी होणार आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल याविषयी? एकतर पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, पाण्याशी संबंध जास्त करून महिलांचा आहे. खरं सकाळी पहाटे 5 पासून ते रात्री 11 पर्यंत जर जास्तीत जास्त पाण्याचा वापर कोण करत असेल तर महिलाही करू शकते. म्हणून मला असं वाटतं की
पाणी बचतीचे जे सरकार ट्रेनिंग आज देत आहे, पाणी बचतीवर चळवळीवरती मोठ्या प्रमाणात काम करत आहे, तेव्हा यात महिलांना ट्रेंड करणं अतिशय गरजेचं आहे. आणि या महिलांना जर ट्रेंड केलं तर 50% पाण्याची बचत होणार आहे. जे पिणे ड्रिंकिंग वॉटरसाठी ज्याचा वापर केला जातो, सांडपाण्यासाठी ज्याचा पाण्याचा वापर केला जातो, पण यामध्ये बचतीचं तंत्र हे जास्तीत जास्त महिलांना शिकवलं गेलं पाहिजे. तर आणखीन पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकेल आणि जे वेस्ट जाणारं पाणी आहे ते जर वाचलं तर सर्वांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकेल. खरे खरे मुळात पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा या मुद्द्याकडे मी येणार आहेच. पण आताच मॅडमने उल्लेख केला की जे पाण्याचा जास्तीत जास्त वापर करते ती म्हणजे महिला. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की घरगुती वापरासाठी सुद्धा पाण्याचा तितकाच जास्त पद्धतीने वापर होत असतो आणि त्याच्यात काटकसर करणं हे आता गरजेचं झालेलं आहे. मग ही काटकसर नेमकी कशी करायची? खरं तर आता मॅडमने सांगितलं आपला दिवस सुरू होतो, आपण झोपेतून उठल्यानंतर पहिला संबंध येतो तो पाण्याशी, मग तो आपला स्वच्छतेचा प्रश्न असेल, नंतर आंघोळीचा प्रश्न असेल, अगदी चहा आणि पाणी तिथपासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याशी संबंध येतो. आणि नक्कीच आपल्या ज्या महिला वर्ग आहे सर्व घरातील पाण्याचा संबंध त्यांच्याशीच येतो. मग घरातील पाणी वापरत असताना त्यामध्ये काटकसर करणं हे खरं तर महिलांच्या हाती आहे. म्हणून मॅडमनी जसं सांगितलं की महिलांना जलसाक्षर केलं पाहिजे. महिला जर जलसाक्षर झाली आणि तिला जर काटकसरीचं पाण्याचं महत्व कळलं तर नक्कीच 50% जास्त पाणी घरात जे वाया जातं ते आपल्याला बचत करता येईल. खरं आणि हे करत असताना आपल्या घरामध्ये आपण जे नळाचं पाणी आहे आपण टॅप वॉटर जर आपण एकदा उघडला आणि पूर्ण क्षमतेने जर नळ सुरू ठेवला तर एका मिनिटाला साधारणतः 10 लिटर पाणी वाया जातं. आणि या आमच्या महिला भगिनी ज्यावेळेस आपल्या स्वयंपाकाला पाणी वापरतात किंवा ज्यावेळेस आपलं घरगुती भांडे धुण्यासाठी नळाखाली टॅप उघडं ठेवतात, नळ सुरू ठेवतात, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती पाणी वाया जात असतं. साधारणपणे आपण स्क्रीनवर पाहू शकतोच आहोत नाही का ह्या सगळ्या आकडेवारी? आकडेवारी आपल्याला मी घरगुती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. आपल्या केंद्र शासनाची या ठिकाणी आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे. आपण शॉवर खाली जर पाण्यासाठी शॉवर खाली आंघोळ केली तर साधारणतः 100 लिटर पाणी आपल्याला लागतं. आणि तेच घरी जर आपण बाथरूममध्ये बादलीमध्ये पाणी घेऊन जर आपण आंघोळ केली तर साधारणतः 18 लिटर पाणी लागतं. या ठिकाणी 82 लिटर पाण्याची बचत आपण घरगुती करू शकतो. त्यानंतर शौचालयामध्ये आपण जर फ्लॅशचा वापर केला तर 20 लिटर पाणी फ्लॅशनी जातं. आणि शौचालयानंतर बादलीमध्ये आपण जर पाण्याचा वापर केला तर साधारणतः 6 लिटर पाणी आपल्याला 166 लिटर पाणी साधारणतः लागतं. आणि बादलीत पाणी घेऊन जर आपण कपडे धुतले तर 36 लिटर पाण्यामध्ये ते धुणं होतं, 80 लिटर पाण्याची बचत होते. वाहत्या पाईपने आपण जर आपली घराची कार असेल किंवा आपली मोटरसायकल असेल ती जर धुतली तर साधारणतः 100 लिटर पाणी लागतं. परंतु तेच जर बादलीमध्ये कपडा भिजून वल्ल्या फटक्याने जर गाडी पुसली तर ते साधारणतः 18 लिटरमध्ये आपलं काम होऊ शकतं, तिथंसुद्धा 82 लिटर पाण्याची बचत होते. आणि वाहत्या नळ्याखाली आमची पुरुष मंडळी जर दाढी करायला लागली तर त्या नळ उघडा ठेवतात आणि दाढी करतात, अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 5 लिटर पाणी वाया जातं. आणि तेच जर आपण साध्या छोट्या मग्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन जर दाढी केली तर 1/2 लिटरमध्ये ते होऊ शकतं, 4.5 लिटर पाण्याची बचत आपण या ठिकाणी करू शकतो. हे छोटे छोटे उपाय जर आपण घरामध्ये अंमलात आणले तर मला वाटतं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे महिला भगिनी 50% जास्त पाण्याची बचत या ठिकाणी करू शकतात. अगदी अगदी. आणि सर आता ह्या आकडेवारीवरनं लक्षात येतच आहे महिला भगिनींना तर जलसाक्षर करणं गरजेचंच आहे, पण केवळ कुटुंबातली तीच व्यक्ती म्हणून जबाबदार न धरता प्रत्येक व्यक्तीने जर मला वाटतं ही सवय बांधली अंगी बाणवली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं जलसाक्षरता होऊ शकते आणि पाण्याची बचत होऊ शकते, नाही का? याच मुद्द्यावर बोलणार आहोत, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गौरव आपल्याशी बोलतात वाशिमहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा एक प्रश्न आहे. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाण्याविषयी एक स्वप्न बघितलं होतं की काही एक काळ असा येईल की बँकेप्रमाणे आपण पाणी पण जपून ठेवू, जसं आपण दागिन्यांना वगैरे जपून ठेवतो तसं बँका पण पाण्यासाठी आपल्याला खोलाव्या लागतील. हे स्वप्न खरं सत्यामध्ये उतरू शकतं का? आणि दुसरा प्रश्न असा आहे जर आपल्याला पाणी वाचवायचं असेल तर सरकारकडनं अशा काही स्पर्धा वगैरे घेण्यात येतात का? म्हणजे जर पाणी वाचवा पाणी असं काही अभियान राबवले जातात. बरं बरं बरं, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? आत्ता यांनी जो प्रश्न विचारला की सरकारतर्फे काही स्पर्धा आहेत का,
आपणास मी सुचवू इच्छित आहे की सध्या गेली 2 वर्षापासून पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन खूप मोठ्या प्रमाणात यावरती काम करत आहे आणि स्पर्धाही खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने गावातला तरुण तरुणी अगदी लहान आबालवृद्धापासून श्रमदानाच्या लोकसहभागाच्या चळवळीला लागलेले आहेत. आपण पाणी फाउंडेशनच्या वेबसाईटवर जर गेलात तर आपल्याला ही सगळी माहिती मिळू शकेल. श्रमदानाच्या माध्यमातून लोक खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मला वाटतं आपण स्क्रीनवर पाहू शकतोच की लोकांचं कसं श्रमदानाच्या माध्यमातून कार्य चाललेलं आहे, नाही का? जेव्हा काही गोष्टी सुरू होतात तेव्हा एक दोन लोक जेव्हा पुढे येतात, जेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता गांधीजी एकटे पुढे आले होते आणि नंतर मग सगळेजण हे झाले, त्यामुळे आज मीठ 7 रुपयाला किलो मिळत आहे. नाहीतर गांधीजींनी सत्याग्रह केला नसता तर मला वाटतं आज तेलाप्रमाणे 70 रुपये किलो प्रमाणे मीठ झालं असतं. त्यामुळं आज आमिर खान पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने त्याला जोड दिलेली आहे जलयुक्त शिवार योजनेची आणि खूप मोठ्या प्रमाणात अगदी छोट्या गावामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात 90% क्षेत्रावरती पाणलोटचं काम आज होत आहे. पारधेवाडीमध्ये 600 हेक्टर जमीन आहे तर त्यामध्ये जवळपास 400 हेक्टर वरती आज काम केलं जात आहे. म्हणजे सरकारने पण या योजनेवरती खूप मोठा भर दिलेला आहे. पाणी फाउंडेशनला जोड म्हणून लोक श्रमदानातून काम करत आहेत. केवळ एक नाश्ता चहा जेवण एवढाच त्यांना जर दिलं तर 1000 एक लोक एकत्र येऊन काम करत आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकतोच आहोत हे सगळं जे कार्य चाललेलं आहे आणि याच कार्याविषयी आणखीन सविस्तर मी तुम्हाला विचारणार आहे. पण जो त्यांचा प्रश्न होता तसा की सर पण मगाशी म्हणाले की आपण जसे पैसे सेव्ह करतो त्याप्रमाणे पाण्याची बचत करणं आता गरजेचं झालंय आणि त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता की आपले अब्दुल कलाम जे आहेत त्यांचं स्वप्न होतं की पाण्यासाठी सुद्धा बँकेची योजना झाली तर ती प्रत्यक्षात कशी सत्यात उतरवता येईल, काय सांगाल सर? पाण्याची बँक आपण जशी पैशाची बँक आहे तशी स्वतंत्र काय व्यवस्था करून बँक करू शकत नाही, परंतु पाणी कुठे सुरक्षित ठेवू शकतो? तर पाण्याची बँक आणि पाणी सुरक्षित ठेवू शकतो आपण फक्त भूगर्भामध्ये. जमिनीमध्येच पाणी सुरक्षित राहू शकतं कारण पावसाने दिलेलं पाणी ते असं कुठं विशिष्ट ठिकाणी, जसं आपल्याकडे धरणं आहे, धरणामध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं, तेही आपली वॉटर बँकच आहे, परंतु धरणाला सुद्धा काहीतरी मर्यादा येते. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त पाणी जर आपल्याला उपलब्ध करायचं असेल आणि ते जर साठवून ठेवायचं असेल तर ते फक्त जमिनीमध्येच पुनर्भरण केलं पाहिजे आणि जमिनीचा जलस्तर जर उंचावला मग ते आमिर खानचं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत असेल किंवा महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवारची जी योजना आहे तिथे वॉटर बँक निर्माण करण्याचीच बँक आहे. आपण जसं ब्लड बँकेमध्ये रक्त ठेवतो, बँकेमध्ये पैसे ठेवतो, अशा पद्धतीनंच काही विशिष्ट पाणी आपल्याला ठेवता येणार नाही, परंतु जी बँक आहे ती खरं तर भूगर्भामध्येच आपल्याला ठेवावी लागणार आहे. जमिनीमध्येच पाणी सुरक्षित राहू ठेवतो, फक्त आपण त्याचा उपसा कमी प्रमाणात केला पाहिजे आणि काटकचरीनं वापर केला पाहिजे तरच ती बँक टिकेल. खरे खरे योग्य नियोजन करणं ही केवळ मला वाटतं महत्वाचं आहे. आणि आता मॅडम पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं की एक व्यक्ती पुढे आली तर आपसुकच बाकीच्या सुद्धा व्यक्ती तितक्याच प्रेरणेने पुढे येतात आणि मग मला वाटतं पाणी बचत असू देत. आता सध्या आपला मुद्दा पाणी बचतीचा आहे किंवा इतर अनेक विधायक कार्य होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने तुमचं जे काम आहे ते खूप उल्लेखनीय आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याविषयी काय सांगाल? खरं तर 8 एप्रिलपासून पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झालेली आहे. 22 मे त्याचं डेडलाईन आहे. 8 एप्रिलपासून आम्ही गावामध्ये जवळपास 8 दिवस 10 ते 15 महिलांनी काम केलं आणि मुलींनी काम केलं. पण एखादं मेहनतीचं काम महिला करू शकतात ठीक आहे, पण त्याला पुरुषाची जोड जे टिकावाचं काम आहे त्याला पुरुषाची गरज असते. 8-10 दिवस आम्ही काम केल्यानंतर गावातले काही तरुण पुढे आले. आम्ही आधी कंपार्टमेंट बंडिंगचं काम करायचो तेव्हा आम्ही अगदी अशी घट्ट रानं होती तिथे आम्ही खूप खोदत बसायचो आणि हाताला फोड यायचे आणि काम मात्र काही व्हायचं नाही. आपल्याला बरेचसे अनुभव नसतात त्यामुळेही काही चुका होतात. म्हणून आम्ही ठरवलं की चांगल्या एखाद्या काळ्या जमिनीमध्ये एक शेततळं खोदायचं. मग शेततळं खोदत असताना अनेक प्रश्न आमच्या समोर आले. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही 10-15 महिलाच काम करायचो त्या तळ्यावरती आणि आजूबाजूला जी शिंदीचे 6 झाडं आहेत पारधेवाडी गावामध्ये त्या झाडाच्या खाली जवळपास 250 ते 300 तरुण बसलेले असायचे. पण श्रमदानाला मात्र एकही पुरुष वळलेला नव्हता. आम्ही त्या मुलांना युवकांना आम्ही समजवायचा प्रयत्न केला आणि हळूहळू बदल घडत गेला.
दोन तीन दिवस कोणीही आलं नाही, पण तिसऱ्या दिवसानंतर आम्ही आमचं तळ खोदण्याच्या विचारातच होतो आणि खोदतच होतो. हे बघून पुरुषांनाही थोडी लाज वाटली आणि मग शिंदीच्या झाडाकडले दोन तरुण तीन दिवसांनी आमच्यामध्ये सामील झाले आणि हळूहळू दोन 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 त्यातले यायला लागले आणि एक 200-250 ग्रुप आमच्या या तळ्यामध्ये सामील झाला. मी थोडंसं मॅडम तुम्हाला थांबवते कारण का हा अनुभव खरंच खूप बोलका आहे, पण आपल्या प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता तितकीच वाढीला लागलेली आहे. एक फोन घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. चित्रलेखा मक्तेदार आपल्याशी बोलत आहेत तेलंगणाहून. नमस्कार. हॅलो, माझं नमस्कार. हॅलो, बोला. मला असं विचारायचं की आता आपण अनेक पाणी फाउंडेशन वगैरे असे बरेच हे करतो ना, आम्हाला लहानपणीच घरातनं मोठ्यांकडनं सांगितलं जायचं की पाणी जास्त वापरू नये, म्हणजे आणि सांगायचं कसं की पाणी जास्त वापरलं तर हातात पैसा टिकत नाही असं वगैरे काही सांगून, पण ते सगळं पाळायला लावायचं वगैरे. आता यांनी जसं सांगितलं की वाटीमध्ये पाणी घेऊन ताडी करा वगैरे, ते आम्ही आमच्या लहानपणापासून पाहत आलो. पण मग आता तर उलट समाज जास्त सुशिक्षित प्रगल्भ सगळं झालेलं असताना या सगळ्यांना ह्या गोष्टी सांगायची का गरज पडावी, जे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे ते का पाळत नाही सुशिक्षित समाज असून देखील. एकतर आपण असं म्हणू शकतो की तो खूप प्रातिनिधिक स्वरूपातला प्रश्न होता की लहानपणापासून आपल्यावर संस्कार रुजवले गेलेले असतात की पाणी जीवन आहे किंवा पाण्याची बचत करा, त्याचं नियोजन करा. असं असलं तरी सुद्धा सध्या पाण्याचा जो प्रश्न भेडसावतो आहे, मग त्यालाच एक वेगळी बाजू सुद्धा त्यांनी मांडली की सुशिक्षित समाज आहे, सुसंस्कृत समाज आहे. मग असा समाज असताना सुद्धा हे सगळं बिंबवण्याची गरज का लागते सध्या? खरं तर आपले मानवाची अशी प्रवृत्ती आहे, जी गोष्ट करू नको असं आपण जर म्हटलं तर नेमकी त्याच्या उलट काम मानव करत असत. आणि राहिला प्रश्न, आपला काटकसरीचा संदेश आपल्याला लहानपणापासून मिळतो, परंतु मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो जी गोष्ट फुकट मिळते त्या गोष्टीचं कधीही मोल नसतं. निसर्गानं दिलेलं पाणी हे आपल्याला मोफत मिळालेलं आहे, त्यासाठी आपल्याला श्रम करावे लागलेले नाही. तेच पाणी जर आपल्याला 10 रुपये लिटरने जर विकत घ्यायचं लागलं, घरामध्ये आपण जे पिण्यासाठी वापरतो किंवा इतर कारणासाठी वापरतो, त्याचं मोल जर 10 रुपये लिटरप्रमाणे द्यायची वेळ आली तर मला वाटतं पाण्याचा अपयोग कोणी करणार नाही. आणि आताच मागच्या 2 वर्षाच्या दुष्काळामध्ये आपण ते अनुभवलेलं आहे, आपल्याला टँकरने पाणी घ्यावं लागलं, काही ठिकाणी अक्षरशः तर छोट्या छोट्या 10-10 लिटरचे पॅक पिण्यासाठी घरगुती वापरासाठी विकत घ्यावे लागले, त्यासाठी मोल आपल्याला हे करावं लागलं. फक्त माझा एक प्रश्न, मी जाता जाता सर्व जे पाण्याची नासाडी करतात त्यांना मी फक्त एक प्रश्न या ठिकाणी प्रामाणिकपणे विचारू शकतो, त्यांनी फक्त आपल्या अंतर्मनाला विचारावं. आपल्या खिशातलं आपण जसं 1 लिटर पाणी सहजासहजी फेकून देतो जे निसर्गाने आपल्याला मोफत दिलेलं आहे, विनाकष्ट आपल्याला मिळालेलं आहे, पण आपण जसं पाणी फेकून देतो तसं आपल्या खिशातली 100 ची नोट आपण रस्त्यावर सहज फेकून देऊ का हो, एवढा एक आपला आपल्या मनाची प्रश्न विचारायला आपण प्रत्येकाने विचारला पाहिजे आणि नंतरच ते पाण्याचा काय वापर काटकसरीने करायचा का नाही करायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. खरे खरे मला वाटतं लोकांची मानसिकता बदलणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या बचतीमागे, आणि तीच मानसिकता बदलण्याचं काम मॅडम तुम्ही करता आहात पारदेवाडीमध्ये. आणि जो मगाचा आपला मुद्दा होता त्या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येणार आहे की श्रमदानाच्या माध्यमातून पाणी बचतीचं तुम्ही काम करता आहात. सुरुवातीला केवळ महिला या सगळ्या कार्यामध्ये सहभागी होत्या आणि नंतर हळूहळू पुरुषवर्ग सुद्धा सहभागी व्हायला लागला, तर त्याविषयी काय सांगाल? एकतर आम्ही 8 एप्रिलला जेव्हा कामाला सुरुवात केली आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होतं की गावाला पुरस्कार मिळवायचा, पहिला मुद्दा हा होता. पण आमच्या तालुक्याचे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक संग्राम सूर्यवंशी सर आहेत, त्यांनी पहिल्यांदा आमच्या डोक्यातून हा मुद्दा काढला की तुम्ही पुरस्कार मिळताय म्हणून काम करायचं नाही, पण गावात जलसाठे वाढणार आहेत आणि त्यातून लोकांची गरज पाण्याची भागणार आहे, हा पहिला डोक्यात तुम्ही ठेवा विषय आणि कामाला लागा. तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला की गावाला पुरस्कार मिळेल नाही मिळेल, पण गावात जलसाठा होईल हेच आमचा पुरस्कार, म्हणून आम्ही सगळेजण कामाला भिडलो. आणि त्यातून बदल असा झाला की शेततळ्याच्या कामासाठी जास्तीत जास्त महिला जास्तीत जास्त पुरुष सगळ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये काम करताना हे साखळी पद्धतीनं काम करावं लागतं आणि साखळी पद्धतीने टोपले फेकावे लागतील तर ती माती पुढच्या वरच्या बांधावर जाऊन पोहोचू शकते. त्यामुळे आम्हाला खरी गरज होती युवकांची होती, सगळ्यांची माणसं जोडण्याची गरज होती. मग आम्ही हळूहळू असा बदल घडवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला एक तळ
जेसीबीनं नाही तर श्रमदानातून आपल्याला ते उभं करायचं आहे. म्हणून आम्ही कामाला लागलो. व्यसनाधीनता पारदेवाडीमध्ये तर भरपूर आहे. दारूचं व्यसन आहे, शिंदीचं व्यसन आहे, आणि अगदी एक मग 20 रुपयाला मिळतो तेव्हा मग काय ते साधारण मुलंही ते पिऊ शकतात. त्यामुळे बाजूलाच काही 5-6 शिंदीचे झाडं होते, तिथे 200-300 युवक यायचे, बाहेर गावून पण यायचे, पण बाजूला शेततळ्यात 10-15 महिला काम करतायत हे तिथे मात्र कुणीही पुरुष नसायचे. ही गोष्ट आम्हाला थोडी खटकत चालली आणि मग आम्ही जिद्द सोडली नाही. काही मुली होत्या, गावातल्या महिला होत्या, तरी पण आम्ही आमचं काम करत गेलो आणि 2-3 दिवसानं त्या मुलांवरती परिणाम झाला की अरे या बायका असून काम करतायत. आणि हळूहळू तळ खाली जाते, एक एक फूट तळ खाली जाते, आपण मात्र काही करत नाही आहोत हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यातले 3 दिवसांनी 2 तरुण आमच्याशी जुडले गेले. आम्ही नेहमी त्यांना माहिती सांगायचो की शिंदी प्या पण आमच्याकडे 2 टोपले टाका, कारण आम्ही पहिल्या वेळेस जर त्यांना म्हणलं असतं की तुम्ही शिंदी सोडा आणि आमच्याकडे कामाला या तर कुणीही आलं असतं, उलट आमचंही काम बंद झालं असतं. म्हणून आम्ही एक तो वेगळा आयडिया तिथे वापरला आणि हळूहळू 2 युवक आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा नंतर 5 जण आले आणि हळूहळू 200-300 जण आमच्यामध्ये सहभागी झाले आणि तळ्याचं काम 2 दिवसापूर्वीच आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि एक असा बदल घडू शकतो आणि आज या मुलांनी ठरवलेलं आहे की 15x13 तळ आज तिथं उभं आहे या शिंदी पिणाऱ्या पारधी समाजांच्या 150-150 युवकांमुळं. महिला काम करतात, महिलांपेक्षाही जे टिकावाचं काम आहे ते अतिशय महत्वाचं होतं ते या तरुणांनी दाखवून दिलेलं आहे. आणि एखादा पारधी समाज जो 10-10 दिवस कपडे धुवत नाही आणि एक पुरुष 7 पोळ्या खातो पारधेवाडीतला, तेव्हा कष्ट करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे, पण योग्य कामासाठी कष्ट करायला पाहिजे हे वळण या शेततळ्याच्या पाणी फाउंडेशनच्या जलयुक्त शिवारच्या योजनेमुळे लागलं. आणि गावामध्ये एक 15 लाख लिटरचा क्षमतेचं एक तळ अशा 2 महिलांच्या सामायिक शेतीमध्ये उभं आम्ही केलं होतं की ज्या महिलांनी कधी 5000 रुपयाचा कठ्ठा कधीही आजपर्यंत पाहिलेला नाहीये, आज तिच्या शेतामध्ये 1.25 लाख रुपयाचं तळ उभा टाकलेलं आहे. आणि अतिशय गरीब धोंडाबाई किसन जाधव आणि विटाबाई शिंदे अशा 2 गरीब महिला आहेत ज्यांचा कधी गावाला फारसाच गावाशी संबंध सुद्धा नाही. अतिशय गरीब महिलांच्या शेतात तळ होते, त्यामुळे राजकारणी लोक, मोठे श्रीमंत लोक, गरीब लोक सगळेच त्या तळ्यामध्ये काम करू लागले. आणि एक आम्ही विचारधारा संस्थेमार्फत दररोज श्रमदानाला येणाऱ्या लोकांना चहाची, नाश्त्याची, जेवणाची सोय आम्ही 7 ते 10:30 श्रमदान करायचो संध्याकाळी आणि 10:30 जेवण द्यायचो. वेगवेगळे प्रकार त्यामध्ये द्यायचो, ज्याच्यामध्ये पारदेवाडीमध्ये लिंगायत, मराठा, असे वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत. कधी आम्ही पारधी समाजाच्या मुलांना नॉनव्हेज पण दिलं तेव्हा लिंगायत समाजाचे लोक म्हणू लागले की आम्हाला का नाही दिलं. बर, मग असे वेगवेगळ्या, मग त्यांच्यासाठी आम्ही वेगळे डाळ वगैरे करणं, असे वेगवेगळे पदार्थ ठेवत गेलो. अगदी मला वाटतं लोकांची मानसिकता बदलण्याचं खूप महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर आता हे तळ्याचं काम पूर्ण झालंय, मला वाटतं ही गावासाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शेखर छत्रे आपल्याशी बोलतात काळा चौकीहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. बोला. फार महत्वाच्या विषयावर आपण हात घातलेला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपण असं विचार करतो की ग्रामीण भागात पाणी जास्त वाया जातं, पण शहरी भागामध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत तिथे खरं तर अत्यंत दुःखानेच म्हणता येईल की खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचं वेस्टेज होत असतं. सरकारही तिथे लक्ष देत नाही. पाण्याचे जे नळ आहेत त्याला तोट्याच नाही आहेत बंद चालू करायसाठी, त्यामुळे टाकी संपेपर्यंत ते पाणी वाहून जात असतं. तर असं 1 लाख लिटर दररोज पाणी फुकट जात आहे. तर याच्यावरती लोकांनी करायला पाहिजे बरोबर आहे, पण त्याच्या सरकार आणि याच्या मार्फत सुद्धा मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो सरकार की इथे काहीतरी त्यांनी स्वतःहून लक्ष द्यावं. 1 लाख लिटर पाणी अक्षरशः वेस्ट जातं आणि सगळे ते उघड्या डोळ्यांनी बघत असतात पण कोणी येऊन काही करत नाही. तर याच्यासाठी आपण काहीतरी मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल सर, 1 लाख लिटर पाणी वाया जातंय, लोकांची सवय बदलणं किंवा लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, पण सरकारचं सुद्धा त्या दृष्टिकोनातनं कार्य चालू आहे, तर त्या अनुषंगानेच त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल? त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की ग्रामपंचायतचा नळ असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी आपल्याला घरी जो पिण्याच्या पाण्याचा नळ दिलेला आहे त्याला तोटे नसतात, तर आपलं पाणी भरायचं झालं का ते मोकळं ठेवून ते पाणी गटराला वाया जातं आणि ते वेस्टेज ऑफ वॉटर खूप मोठी समस्या शहरातही आहे आणि ग्रामीण भागामध्ये आहे. यामध्ये पुन्हा मी त्याच विषयावरती येतो
जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही आपण जल ही संपत्ती मानत नाही. मी एक प्रश्न परत उपस्थित करतो, आपल्या शरीरामध्ये जर रक्त कमी झालं तर आपण ते रक्त वाढीसाठी लगेच डॉक्टरकडे जातो, त्याच्या गोळ्या घेतो किंवा ब्लड बँकेकडून जाऊन ते रक्त आणून पुनर्भरण आपल्या शरीराचं करतो, रक्ताचं करतो. त्याच पद्धतीनं त्या रक्त इतकंच किंवा पैसे इतकं मोल आपण त्या पाण्याला का देत नाही हा खरा मूलभूत प्रश्न या ठिकाणी पुन्हा उपस्थित होतो. या तोट्या नसणाऱ्या नळ्याच्या बाबतीत मी एवढंच सांगेल, ग्रामपंचायत असेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, आपल्या घरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा नळ आलेला आहे तर आपलं पाणी भरून झाल्यानंतर ग्रामपंचायत किंवा सरकारने जरी नाही ते तोटी बसवली, एक तर पहिलं नळाचं कनेक्शन देत असताना प्रत्येक ग्रामपंचायत असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल ते आपल्याला ते तोटी लावूनच देत असते, परंतु आपली मानसिकता नाही. आपण ते कनेक्शन डिपॉझिट घेऊन दिलेलं असतं, वर्षाला पाणीपट्टी देतो, मग त्याच्या बदल्यात आपला अधिकार त्या ठिकाणी निर्माण होतो, आपण कर्तव्य विसरून जातो. आपल्याला जर त्या नळाच्या माध्यमातून 100 लिटर पाणी येत असेल आणि आपल्याला घरी 50 लिटर लागत असेल, आपलं पाणी भरून झालं, तर आपण हे सोयीस्कर विसरतो की आपण ती तोटी बंद केली पाहिजे. किंवा ती तोटी तुटली असेल तर 5-25 रुपयाची तोटी आणून आपण स्वतः जरी बसवली तर फार मोठा काय ते खर्च होणार नाही, परंतु ही मानसिकता आपण सर्वांनी जर निर्माण केली, आपलं काम झालं पाणी भरायचं तर ते आपण बंद केलं पाहिजे. जर आपल्याला तो पाणी बंद करायचं नसेल, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर किमान जास्तीचा साठा आपण केला पाहिजे, काहीतरी स्टोरेजची व्यवस्था केली पाहिजे. ते जर नसेल होत तर शेजारी आपलं बोर असेल किंवा विहीर असेल त्यामध्ये जर टाकलं तर किमान ते पाण्याचं पुनर्भरण तरी ते विहीर आणि बोरच्या माध्यमातून होईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घ्या, तुटी लावा, किंवा नाहीच आपल्याला त्याचा तुम्हाला मोबदला वसूलच करायचा असेल तर किमान त्याचं जमिनीमध्ये ते जिरल्या जाईल. मग सोकपीठ घ्या, फिल्टरपीठ, शोष खड्डे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येत आहे, शासनाने बी ती स्कीम केलेली आहे, शोष खड्डे घ्या, ते पाणी किमान गटराला वाहून जाण्यापेक्षा आणि त्या शिवेज वॉटरचा परत ट्रीटमेंटचा प्रश्न म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पुढे येतो, त्याऐवजी ते पाणी जमिनीत कसं जिरेल याचाच खरं तर आपण विचार सर्वांनी केला पाहिजे आणि आपली मानसिकता बदलली पाहिजे. अगदी अगदी, उपाय अनेक आहेत, छोटे छोटे उपाय आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनातले उपाय आहेत, त्यांचा वापर कसा करायचा हे मात्र आपल्यावरच अवलंबून आहे. एकंदरीतच माणसाची सवय बदलणं किंवा माणसाची मानसिकता बदलणं ही गरज झालेली आहे हे तर आपल्या लक्षात आलेलं आहेच. मॅडम, मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे, भारत कृषीप्रधान देश आहे, शेती खूप महत्वाचा एक उद्योग आहे आपल्या भारतीय लोकांसाठी असं आपण म्हणू शकतो, आणि या शेतीसाठी सुद्धा पाण्याचा अत्यंत वापर महत्वपूर्ण आहे आणि तितकाच तो कटाक्षाने नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे, तर या सगळ्या बाबतीत काय सांगाल? खरं तर शेती करताना शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एक विचार केला पाहिजे की कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, ज्यामध्ये इस्रायल देश हा खूप मोठ्या प्रमाणात क्रांती करतो आहे, जलक्रांती करतो आहे. इस्रायलमध्ये खूप सारे तंत्रज्ञान असे आहेत शेतीच्या बाबतीत, आज सगळीकडे विचार केला तर इस्रायलच्या धर्तीवरती शेती करावी असं सगळेजण म्हणतात. मला कधी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही, पण त्याच्या काही युट्यूब्स वगैरे मी पाहिलेले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी अशा युट्यूब्स पाहिल्या पाहिजे, सरकारने ह्या दाखवल्या पाहिजे शेतकऱ्यांना की कमी पाण्यामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न कसं वाढवता येईल. आज आपल्याकडे शेतीच्या बाबतीत विचार केला तर ऊस घेण्याचं प्रमाण जास्त आहे आणि ऊसाला जी पद्धत पाण्याची दिली जाते ती दार पद्धतीनं दिली जाते आणि त्यामुळे पाण्याचा खूप वापर तिथे केला जातो दार पद्धतीमध्ये. त्याऐवजी शेतकऱ्यांनी जर ठिबकद्वारे पाणी दिलं तर कमी पाण्यामध्ये ऊस येऊ शकतो. आणखीन काही पिकं आहेत तर शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही योजनाही ठिबकसाठी 20% अनुदानाच्या वरती दिलेल्या आहेत, पण यावरती आणखीन जास्त अनुदान वाढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठिबककडे तुषारकडे कसं वळवता येईल हे जर सरकारने पाहिलं तर मला वाटतं शेतकरी हळूहळू जलबचतीचे कार्यक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात पिकाची वाढ करण्यामध्ये मदत होऊ शकेल आणि जास्तीत जास्त ठिबकचा वापर जर केला तर पाण्याची एक चांगल्या प्रकारे बचतही होऊ शकेल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढही होऊ शकेल. अगदी अगदी, पाण्याची बचत करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये मला वाटतं मग शेतकऱ्यांचा खूप मोठा हातभार राहील, नाही का? याच संदर्भात सर आपण काय सांगाल? भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला आपण लाखोचा पोशिंदा म्हटलेला आहे. खरं तर आपले औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या कितीही मोठी प्रगती झालेली असली तरी आपल्याला अन्न आणि पाणी याच्यासाठी शेतीकडेच जावं लागते. शेवटी धान्य पिकतं ते मातीमधूनच आणि पाणी मिळतं ते सुद्धा मातीमधूनच. शेतीकडे गेल्याशिवाय आपल्याला
ह्या दोन्ही गोष्टी मिळणार नाही आणि ह्या दोन गोष्टी जर मिळाल्या नाही तर मानव तग धरू शकणार नाही ही सत्यता आहे. तरी सुद्धा या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेन की शेतीमध्ये जे पाण्याचं बचत करायची मॅडमनी सांगितलं की इस्रायलच्या धर्तीवरती उपाययोजना केल्या पाहिजे, ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मी थोडंसं एक आपल्याला या ठिकाणी एक गणित या माध्यमातून चार्टच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो की आपल्या शेतामध्ये जे पावसाचं पाणी पडतं त्याचं एक मी या ठिकाणी गणित आपल्याला समोर दाखवतो. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण बघू शकता कारण साधारणतः ज्या क्षेत्रामध्ये एक एकर आपला जर शेती असेल आणि आपल्या परिसरामध्ये वार्षिक पावसाचं प्रमाण जर 500 मिलीमीटर असेल तर त्या एक एकर म्हणजे 4000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये साधारणतः 20 लाख लिटर पाणी पावसाचं पडत असतं. मग हे पावसाचं पाणी पडणारं एका एकरामध्ये 20 लाख जर पाणी पडतं पावसाचं तर ते संपूर्ण पाणी आपण जमिनीमध्ये जिरतो का जिरवतो का हा खरा प्रश्न आहे. आज आपल्या शेतीला बांध बंदिस्ती नाही, पावसाचं पाणी पडलं का ते उताराच्या दिशेने वाहून जातं आणि ते कुठंतरी वड्या नाल्याला लागून निघून जातं. त्याच्या 25% सुद्धा पाणी जमिनीमध्ये जिरत नाही. म्हणून हे जे 20 लाख लिटर साधारणतः पाणी आपल्या एका एकराच्या क्षेत्रामध्ये पडतं ते आपण कंपार्टमेंट बिल्डिंग सीसीटी घेऊन आपण ते पाणी सर्व पाणी जर त्या परिसरामध्ये त्या शेताच्या क्षेत्रामध्ये जर जिरवलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा जलसाठा निर्माण होतो. तेच एक दुसरं गणित या ठिकाणी आपण दुसरा चार्ट स्क्रीनवरती आपल्याला दाखवू शकतो. आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी कमी पाण्यात पीक येणारं म्हणून कांदा पिकाकडे लक्ष देतात, परंतु ह्या कांदा पिकाला 4 महिन्यामध्ये किती पाणी लागतं याचं गणित आम्ही कधी करत नाही. आपण जेव्हापर्यंत तांत्रिकदृष्ट्या पैशामध्ये किंवा लिटरमध्ये पाणी किती लागतं पिकाला एखाद्या त्याचा जर हिशोब केला तर मला वाटतं इस्रायलच्या धर्तीवरती शेती करणं आपल्याला सोपं जाणार आहे. आपण आमच्या शेतामध्ये 5 हॉर्सपॉवरची एक मोटर असते, 5 हॉर्सपॉवरची मोटर दर सेकंदाला 28 लिटर पाणी देते. 28 लिटर × 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटाला 1680 लिटर पाणी ती मोटर देत असते आणि एका तासाला ती साधारणतः 1,800,000 लिटर पाणी आपल्याला त्या याच्यामधून मिळतं. मग असा आम्हाला कांद्यासाठी 8 पाळ्या पाणी द्यावं लागतं आणि 1 पाळी आमची 2 दिवसाची असते आणि आम्हाला शेतीसाठी 8 तासाची वीज मिळते. म्हणजे साधारणतः 16 लाख लिटर पाणी एका पाळीला आम्ही कांद्याच्या वापरतो आणि अशा 8 पाळ्या द्यायची वेळ आली तर साधारणतः 1,29,02,400 लिटर पाणी कांदा पिकाला लागतं. मग हा हिशोब जर आपण एक एकरातल्या कांदा पिकाचा जर केला तर मला वाटतं आपण एकीकडं पावसाचं आपल्याकडं 20 लाख लिटर पाणी पडतं आणि दुसरीकडं आपण उपसा किती करतो एका पिकासाठी तर साधारणतः मला वाटतं ते 6 पट पाणी आपण वापरतो. म्हणजे शेतामध्ये पावसाचं पडतं 20 लाख लिटर ते पूर्णपणे जमिनीमध्ये जिरल्याही जात नाही. माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपण हे सर्व पाणी जे शेतामध्ये पडतं ते कंपार्टमेंट बिल्डिंगच्या माध्यमातून आपण ते शेतामध्ये जिरवलं पाहिजे आणि ते शेतातल्या पाण्याचं पुनर्भरण केलं पाहिजे. आणि इकडं याप्रमाणे एक शेततळाचं 1 लाख लिटरचं जर 1 कोटी लिटरचं केलं तर 4-5 एकर जमीन ठिबकच्या माध्यमातून ते सिंचनाखाली येते. म्हणून ठिबक सिंचनाचा वापर काटकसर ही महत्वाची गरज या ठिकाणी निर्माण झाली. याच मुद्द्यावर बोलणार आहोत कारण आकडेवारी खरंच खूप एक काय म्हणतात आपण म्हणू शकतो की क्लिअर सांगते की कसं पाणी आपण वापरलं पाहिजे आणि कशी बचत केली पाहिजे. याच मुद्द्याशी बोलणार आहोतच पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. नंदकिशोर आपल्याशी बोलतात हिंगोलीहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. मी विद्यानंद किशोर मगिरवार वसमतून बोलते, हिंगोली जिल्हा. बोला. आमचा बोरवेल 300 फूट खाली खोल खोदलेला आहे. महिन्यापर्यंत पाणी राहायचं त्याला भरपूर. 2 महिन्यामध्ये त्याचं पाणी कमी होत आहे. बरं, त्याच्यासाठी काय करावं लागेल उपाय? बरं बरं, धन्यवाद. बोरवेल संदर्भात त्यांचा प्रश्न होता की 300 फूट खोलपर्यंत आहे आणि एप्रिलपर्यंत त्यांना व्यवस्थित पाणी मिळतं पण मे मध्ये पाण्याचा प्रश्न त्यांना भेडसावतो. तर यासाठी काय उपाययोजना करा? बोर रिचार्जिंग करायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की
पाण्याच्या बाबतीत सरकारी जे धोरण आहे, जेव्हा सरकार एखादं बोर पाडतं तेव्हा 180 फुटापर्यंतच बोर पाडतं, 180 फुटाच्या खाली सरकार कधीही बोर पाडत नाही. आपण आजकाल सगळीकडे पाहतोय की 500, 800, 1100 फुटापर्यंत बोर पाडले जातात आणि त्यातून मिळणारं जे पाणी आहे ते शरीराला हानिकारक आहे, त्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणात असतात. आणि सरकारचंही असं म्हणणं आहे की 180 फुटाचा जो त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे मला वाटतं तो अतिशय चांगला आहे, कारण 180 फुटापर्यंत जे पाणी असतं ते शरीराला पिण्यालायक असतं. पण आजकाल आपल्यालाही असं वाटतं की जितका फूट बोर आपण जास्त खाली घालाल तितकी आपली पाण्याची पातळी वाढेल, पण ते पाणी पिण्यासाठी चांगलं नाही आहे आणि जितक्या फूट खाली बोर जाईल ते पाणी जास्त दिवस राहत नाही. बरं, त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आता आपण पाडलेला आहे 300 फुटापर्यंतचा बोर, तर त्याला एक तर रिचार्ज करणं आवश्यक आहे, त्यामुळे घरातल्या घरात पाणी तुम्हाला मिळू शकेल. फार काही मिळणार नाही पण साधारण तुम्हाला पिण्यासाठी तरी त्याचा वापर करता येईल असा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि आपण प्रश्न विचारल्याबद्दल आपले धन्यवाद. याच संदर्भात सर तुम्ही काय सांगाल? बोरची जल पातळी वाढवण्यासाठी जल पुनर्भरण म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे मॅडमनी सांगितलं पुनर्भरण केलं पाहिजे, तर पुनर्भरण बोरचं कशा पद्धतीने करता येईल, ते जर आपल्या घरगुती वापराचा बोर असेल तर छतावरचं घराचं पाणी पाईपनी जोडून आपल्याला एक फिल्टर पीट घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ते पाणी याच्यामध्ये सोडून बोरमध्ये सोडून त्याचं आपल्याला पुनर्भरण करता येईल. आणि तोच जर शेतावर असेल, शेताच्या उताराच्या दिशेने जाणारं आपण या ठिकाणी एक स्क्रीनवरती बोर पुनर्भरणाचे मी दोन ड्रॉईंग तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. जर शेतामध्ये असेल तर साधारणतः याप्रमाणे 2 मीटर बाय 2 मीटर किंवा 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा घेऊन तो केसिंग पाईप बोरचा उघडा करायचा, त्याला छोटे छोटे होल मारायचे आणि ते केसिंग पाईपवरती जाळी किंवा काथ्याची गुंडी घेऊन आपण व्यवस्थित ते होल बुजवायचे म्हणजे बांधून टाकायचे, जेणेकरून ते गाळणी म्हणून आपण त्याचा उपयोग होईल. नंतर छोटे दगड, मोठे दगड, विटाचे तुकडे आणि कोळसा असेल तर याचं समप्रमाणामध्ये ते तो खड्डा फिल्टर पीट भरून आणायचा आणि जमिनीवरती येणारं पावसाचं जे सर्व पाणी आहे ते सर्व पाणी त्याच्यावरती आपण फिरून त्यामध्ये पुनर्भरण करू शकतो. कारण पुनर्भरण करणं बोरचं हे सर्वात महत्वाचं साधन आणि उपाय यामध्ये आहे. आपण या ड्रॉइंगमध्ये आपण बघितलं असेल स्क्रीनवरती तर या पद्धतीनं आपण बोरचं पुनर्भरण करू शकता. खरे खरे मला वाटतं या सगळ्यामध्ये पाण्याचं पुनर्भरण किंवा रिचार्जिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याकडे येण्यापूर्वी मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे की शेतीसाठी आपण पाण्याचा कसा काटकसरीने वापर करू शकतो हे पाहिलेलंच आहे. आता उद्योगधंद्यांची सुद्धा वाढ झालेली आहे किंवा औद्योगिक क्षेत्रसुद्धा आपलं तितकंच विस्तारलेलं आहे, तर या औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा पाण्याचा अतिशय वापर केला जातो आणि त्याचं पुन्हा नियोजन करणं किंवा पुनर्वापर करणं हे सुद्धा गरजेचं झालेलं आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? खरं तर आज पाणी कमी पडतं आहे ही सगळेकडेच ओरडाओरड आहे. खरंय, याचं महत्वाचं कारण आहे औद्योगिक व्यवसाय. जे पाणी वापरासाठी जायला पाहिजे ते पाणी सगळं उद्योगाकडे वळवलं जातंय, ज्यामध्ये साखर कारखाने आहेत, मद्य कारखाने आहेत, त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आहे, त्यामुळे पाण्याची पाणी कमी पडत आहे ही सगळीकडेच संबंध महाराष्ट्रभर आरडाओरड आहे. तर याला सरकारने एक वेगळं नियोजन केलं पाहिजे, ड्रिंकिंग वॉटरसाठी वेगळा सोर्स सरकारने निर्माण केला पाहिजे आणि औद्योगिकसाठी एक वेगळं नियोजन सरकारने केलं पाहिजे. तर अशा दोन प्रकारचं वेगवेगळं नियोजन केलं तर मला वाटतंय मनुष्यबळासाठी जे मनुष्य व्यक्तीसाठी जे पाणी लागणार आहे ते कमी पडणार नाही आणि उद्योगासाठीही पाणी कमी पडणार नाही. पण सरकारचं धोरण, सरकारच्या योजना ह्या तशा पद्धतीच्या असल्या पाहिजे, तरच हे मध्यभाग साधू शकतो आणि दोन्ही औद्योगिकलाही पाणी तितकंच आवश्यक आहे. कारण उद्योग जर बंद पडले तर आपला सगळा हे पण बंद पडणार आहे, आर्थिक बाजू ढासळणार आहे, त्यामुळे उद्योगालाही पाणी तितकंच आवश्यक आहे जितकं मनुष्याला लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टीचा सरकारने विचार आणि मध्यभाग साधला आणि दोन्हीनाही पाणी व्यवस्थित पद्धतीनं नियोजन करून जर व्यापलं गेलं तर मला वाटतं हा प्रश्न उरणारच नाहीये. खरंय खरंय. आता सर मी खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येते, ते म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जल पुनर्भरण करण्याचा एक खूप महत्वाचा घटक आहे, कारण पावसाचं पाणी हाच आपला पाण्याचा एक नैसर्गिक आणि खूप मोठा स्रोत आहे आणि त्याचंच आपण जर समजा बचत केली किंवा हार्वेस्टिंग केलं तर मला वाटतं ही पाण्याची बचत खऱ्या अर्थानं होऊ शकते, तर त्या संदर्भात काय सांगाल?
रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जल पुनर्भरणाचा किंवा तत्काळ पाणी वापरात आणण्याचा एक उत्तम सोपा आणि कमी खर्चातील उपाय आहे. आता एक स्क्रीनवरती एक स्लाइड या ठिकाणी आपण बघूया आणि त्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय. आता या ठिकाणी हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. आता या ठिकाणी चित्रामध्ये आपण जे बघतोय त्यामध्ये घरावरच्या छतावरचे जे पाणी पडतं ते पावसाचं पाणी आपल्या साठवणूक टाकीमध्ये व्यवस्थितरित्या साठवून ठेवणं आणि ते उपयोगात आणणं याला आपण रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. पावसाचं पाणी पडल्या एक स्लॅबच्या किंवा पत्र्याच्या छतावरून ते लगेच वाहायला लागतं आणि ते कुठेतरी वाहून गटराला निघून जातं. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ते व्यवस्थितरित्या आपल्या साठवण टाकी जे आपल्या असेल कोणत्याही एखादी प्लॅस्टिकची असेल किंवा सिमेंटचे बांधलेले आपल्याला हौद असेल त्यामध्ये जर पाईपच्या साह्याने सोडलं तर ते पाणी तत्काळ आपल्याला वापरायला येऊ शकतं. दुसरी गोष्ट तेच पाणी आपण बोरमध्ये जर घराशेजारी असेल किंवा विहीर असेल त्यामध्ये सोडलं तर ते विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये त्याचं जल पुनर्भरण होतं. हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एकदम कमी खर्चातील तत्काळ प्रभावीपणे उपाय चांगला करता येईल नाही का. याच विषयी उपाय अनेक आहेत आणि या उपायांविषयीच आता आपण बोलणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. दिवस गेले तसा ऐकल्यानंतर माझी जबाबदारी झटकून मी मोकळा होऊ. पुरीला माझ्या वाऱ्यावर सोडू. तिने कुणाशी लग्न केलं पाहिजे आणि तुम्ही जर का तिला सांगितलं ना म्हणजे समजवलं ना तर ती कुणाशी लग्न करायला नक्की तयार होईल. पण मोनिकाला कुणाशी लग्न कर असं आम्ही का सांगावं. एका मुलीबरोबर गेले 3 वर्ष तू फिरतोयस. तुझ्या आई वडिलांना चालणार आहे ना. हे बघ काळजी करू नकोस. देव तुझ्या माध्यमातून शरद भाऊजींना सुबुद्धी द्यायला निघालेत. अशा आत्मविश्वासाने जा नक्की यश मिळणार बघ. चिमणी पाखरं सोमवार ते शुक्रवार दुपारी 3:30 वाजता. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. पाण्याची बचत काळाची गरज या महत्वपूर्ण विषयावरची आजची आपली ही चर्चा मार्गदर्शन करतायत सुखदेव फुलारी सर आणि छाया काकडे मॅडम. जे विश्रांतीला जाण्यापूर्वी जल पुनर्भरण करण्याचे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातलाच एक रेन वॉटर हार्वेस्टिंग असं आपण म्हणू शकतो आणि त्यातलाच एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे वृक्ष लागवड करणं जे आता कुठेतरी वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात आलंय की काय अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे मग पुढे सगळंच चक्र जे निसर्गाचं चक्र आहे ते बिघडून गेलेलं आहे आणि त्याचा सगळ्याचा परिणाम आपण अनुभवतो आहोतच. तर वृक्ष लागवड करणं हे पाण्याच्या बचतीच्या दृष्टिकोनातनं किती महत्वाचं आहे या संदर्भात मला तो दोघांकडनं सुद्धा जाणून घ्यायचं. मॅडम पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल. वृक्ष लागवडीच्या बाबतीत विचार केला तर आज झाडं तोडण्याचं प्रमाण जास्त आहे पण झाडं लावण्याचा बद्दल जागृती करावी लागते आणि सरकारही त्याबद्दलचे मोठे कार्यक्रम आत्ता घेत आहेत. पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम असेल जलयुक्तचा कार्यक्रम असेल त्यामध्ये पण रोपवाटिकेला प्राधान्य दिलेलं आहे. एखाद्या गावामध्ये पाणी फाउंडेशनमध्ये गाव आहे तर त्या गावामध्ये पाण्याच्या नियोजनासाठी शेततळ्यासाठी कंपार्टमेंट बंडिंगसाठी ही कामं केली जात आहेत. बांधबंदिस्तीचे कामं केली जात आहेत पण पाऊस आल्यानंतर या बांधावरती झाडं लावण्याचंही काम सरकार आणि पाणी फाउंडेशन करणार आहे. हे फार महत्वाचं आणि यातून तो बांध पण व्यवस्थित राहणार आहे आणि पर्यावरणाला पण एक धोका होणार नाही. या झाडामुळे एक प्रकारचा त्या बांधाची बंदिस्ती होणार आहे आणि लोक एक असं म्हणता येईल की झाडे लावा झाडे जगवाचा संदेश आज सरकार देत आहे आणि श्रमदानाच्या माध्यमातून ही सगळी झाडं या बांधावरती लावली जाणार आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश लोकांमध्ये जाणार आहे. नक्कीच नक्कीच. वृक्षांचं महत्व काय आहे हे तर आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. आता त्याचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा आहे हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. याविषयी बोलायचं आहेच पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सुखदेव फुलारी सर एक जलमित्र म्हणून तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच उपयुक्त करते आणि मी तुमचे अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत.
आपलं एकूणच संवाद कौशल्य आणि या विषयाचं सादरीकरण अतिशय प्रभावी असतं हा अभिप्राय मी मनापासून देऊ इच्छितो आणि मी आपला एक चाहता झालोय त्यामुळे. तर माझे दोन प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने जल है तो कल है हे लक्षात ठेवून पाणी बचत आणि जल साक्षरता आपल्या जीवनामध्ये अवलंबली पाहिजे. पण होतं काय की प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो. स्वार्थी आणि संकुचित प्रवृत्ती पाण्याचा वापर करताना वाढते आहे. प्राणी प्राण्यांना धुताना त्यांना स्नान घालताना जास्त पाणी वापरणे, नंतर आपली पाण्याची काशी वाहून जाते त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करणे, नंतर धुणी भांडी करताना किंवा नदीवर सुद्धा ग्रामीण भागात देखील महिला पाण्याचा वापर हा कधी कधी ज्या पद्धतीने करतात ते पाहून वाईट वाटतं. तर जलसाक्षरतेचे कार्यक्रम आपण नेहमीच करतात ते प्रभावी होतात देखील. तर प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्येकजण अंमलबजावणी करताना निष्काळजीपणा जाणवतो याबद्दल आपण काय सांगायला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न सर असा आहे की जलसाक्षरता किंवा जल बचती संबंधी तुम्ही संशोधन करतात अनेक लोक यामध्ये आहेत पण अत्याधुनिक तंत्रज्ञान परदेशातलं किंबहुना तंत्रज्ञान आपल्या इथे आणून जर प्रयोग केले तर आणखी ते उत्पादक होतील कार्यक्षम त्याचा वापर झाला तर आपल्याला फायदाच होईल याबद्दलही सांगावं. धन्यवाद. धन्यवाद सर. जल बचत आणि जल साक्षरतेचं एकंदरीतच स्वतःपासून सुरुवात करणं हे मला वाटतं हाच संदेश आहे आजच्या कार्यक्रमाचा आणि त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल सर? कुडलकर सर जसे म्हणतात की बा आपण जे स्वतःपासून जर सुरुवात केली आपण दुसऱ्यावर विसंबून राहण्यापेक्षा कोणती कृती आपण स्वतः जर केली तर त्याचं महत्व जास्त होतं. जसं मॅडमनी सांगितलं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व लोक एकत्र येतात आणि कष्ट करून त्यांनी ते काम उभं केलं. ज्यावेळेस आपले स्वतःला श्रम पडतं किंवा आपल्या खिशाला छोटेसे आर्थिक झळ बसते त्यावेळेस त्या कामाचं मोल जास्त वाढतं. आता जलयुक्त शिवार महाराष्ट्र शासनाने अतिशय सुंदर आणि चांगली आहे झटपट रिझल्ट देणारी योजना आहे परंतु केवळ शासन करेल आणि म्हणून लोक त्यामध्ये लोकसहभाग घेत नाही किंवा ज्यावेळेस प्रत्यक्ष काम सुरू होतं आपल्या शेतावर असेल किंवा बांधाच्या शेजारी असेल मग थोडीशी जमीन आपली जात असेल तर लोक लगेच उभे राहतात आडवे येतात इथे काम करायचं नाही काम बंद पाडतात. अशी मानसिकता जर असेल तर मला वाटतं जलयुक्त शिवारसारख्या चांगल्या योजना प्रभावीपणे होणार नाहीत. तेच काम पाणी फाउंडेशन लोकसहभागातून होतं. प्रत्येक घरातला माणूस श्रमदान करतो ज्यावेळेस स्वतःच्या अंगातून घाम निघून ते कष्ट पडतात त्याचं मोल हे वेगळं असतं म्हणून त्या ठिकाणी ते काम प्रभावीपणे उभं राहतं. माझं तुमच्याप्रमाणेच माझं सुद्धा तेच मत आहे आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. जल साक्षर आपण सर्वजण करतच आहोत प्रत्येकाला जल साक्षरतेचं अभियान आपण घेऊन सर्व जल साक्षर करणारच आहोत परंतु प्रत्येकाला विनंती आहे का आपण स्वतः आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे आणि जास्तीत जास्त पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे आणि विशेष भर जल पुनर्भरणाकडे दिला पाहिजे. मग तो आपलं सांडपाणी असेल पुन्हा मी तेच सांगतो शोष खड्डे निर्माण करा आणि ते सांडपाणी गटरला वाहून जाण्यापेक्षा परत ट्रीटमेंटचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यापेक्षा ते जमिनीमध्ये जिरवा त्याने सुद्धा जल पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि तीच मला वाटतं खऱ्या अर्थानं जल साक्षरता असेल. त्यांचा दुसऱ्या प्रश्नाचा होता मॅडम तुम्ही मगाशी म्हणालात की शेती जी आहे ती इस्रायलच्या अनुषंगाने शेती करण्यावर आजकाल भर दिला जात आहे. मग आपण असंही म्हणू शकतो की तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणं किंवा पाण्याची बचत करणं हे जास्तीत जास्त प्रभावी ठरू शकतं आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता तर या संदर्भात काय सांगाल आपण? एकतर मला वाटतंय की एखादी कुठली चांगली गोष्ट असेल तर लोकांना ती फक्त सांगण्यापेक्षा जर त्यांना ती दाखवली व्हिडिओ क्लिपच्या संदर्भात व्हिडिओ क्लिपचा वापर करून जर त्यांना दाखवली तर लोकांच्या अधिक मनामध्ये ते ठसतं. फक्त सांगून आणि जागृती करून फारसा उपयोग होणार नाही. तेव्हा सरकारने असे काही अभ्यास दौरे काढले पाहिजेत ज्यामध्ये जे खरंच शेतकरी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पुढे जाणारे आहेत त्यांना इस्रायल दाखवायलाही मला वाटतं काही हरकत नाही. अशा एखाद्या शेतकऱ्याला दाखवलं तर तो 10 शेतकऱ्यांना ट्रेंड करेल आणि एखाद्या शेतकऱ्यांनी जर इस्रायल पद्धतीनं शेती केली तर त्या गावातले 10 शेतकरी आपोआप पुढे येतील आणि मग त्याचा फायदा आजूबाजूच्या 10 गावातल्या शेतकऱ्यांना होईल. असा एखादा शेतकरी जो नाविन्यपूर्ण काम करू शकतो त्याला जर दाखवणं फार गरजेचं आहे आणि मग शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल होईल. कारण स्वतः शेतकऱ्याला कळलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये माथा ते पायथा काम झालं पाहिजे. दुसरं म्हणजे माती पूर्वी शासनाचं एक असं धोरण होतं की पाणी आडवा पाणी जिरवा पण आता पाणी फाउंडेशन आणि सरकारी बदललेलं आहे त्यांनी माती आडवा पाणी जिरवा असा कार्यक्रम सध्या सुरू केलेला आहे.
आणि तिसरा असा एक धोरण सरकार आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातंय ते म्हणजे पळणाऱ्या पाण्याला चालवायला ते शिकवत आहेत आणि चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकवत आहेत आणि थांबलेल्या पाण्याला ते मुरवायला शिकवत आहेत. या तिन्ही मधून एक मोठ्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये जलक्रांती होणार आहे. याचा सर्वांनी आपण जर यामध्ये सहभाग दिला, श्रमदानातून आपण काही शेततळी उभा टाकले, कंपार्टमेंट बंडिंगची कामं केली, तर एक महाराष्ट्राचा वेगळा मेसेज लोकांपर्यंत जाणार आहे. मेसेज जाण्यापेक्षा गावात जलक्रांती होणार आहे, याला फार मोठं प्राधान्य सर्व गावातल्या गावकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तींनी याला पुढे घेऊन जाण्यासाठी एक श्रमदानातून जलक्रांतीची लोकचळवळ उभी करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. खरे खरे. आणि मला वाटतं ही जलक्रांती जी आहे ती लोकांची मानसिकता बदलायला खूप अंशाने कारणीभूत ठरलेली आहे आणि त्या अनुषंगानेच मला वाटतं ही सगळी जी कार्य आहेत पाणी फाउंडेशन म्हणा किंवा इतर अनेक समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून होत आहेत. सर तुम्ही काय सांगाल या सगळ्या संदर्भात? पाण्याचा पुनर्वापर करणं किंवा जल पुनर्भरण करणं हे तर पाणी बचतीचा खूप महत्वाचा मुद्दा आहेच, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? आता आपण जर विचार केला वृक्ष पाणी हे अतिशय महत्वाचे घटक झालेले आहे. वृक्ष लागवड झाली तर पावसाचं प्रमाण वाढणार आहे. वृक्षाचा आणि पावसाचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. आता तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं वृक्ष वल्ले आमा सोयरी वनचेरे पक्षी सुसोरे आळवीते. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं नगरेची रचावी जलाशय निर्मावीत महावने लावावीत नानविध. म्हणजे ह्या संत मंडळीनं आपल्याला कितीतरी वर्षापूर्वी हे सांगितलं होतं का जिथं जिथं वस्ती आहे तिथं पाण्याचा साठा पाहिजे, जिथं पाणी साठा आहे तिथं वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि वृक्षाचा आणि पावसाचा इतका जवळचा संबंध आहे की ज्यावेळेस आपली पावसाची आर्द्रता निर्माण होते जी पाऊस पडण्यासाठी 100% आर्द्रता लागते त्याचे जी उरलेली समजा हवेमध्ये 85% आर्द्रता असेल तर उरलेली 15% आर्द्रता ही झाडाच्या पानामधून ती हवेमध्ये येत असते आणि 100% आर्द्रता निर्माण झाल्यावरच पाऊस पडत असतो. म्हणून जिथं जिथं जास्त वृक्ष आहे तिथं पावसाचं प्रमाण नक्कीच जास्त आहे आणि जिथं वृक्ष नाही तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणून जे आपल्याला पावसाच्या रूपानं निसर्गाने पाणी दिलेलं आहे त्या पाण्याचा जमिनीमध्ये जास्तीत जास्त पुनर्भरण करेल, मग डीप सीसीटी असेल, सीसीटी असेल, कंपार्टमेंट बर्डिंग असेल, नाला बांध बंदिस्ती असेल किंवा तुमच्या शेततळी असेल, आपले पाझर तलाव असतील, हे सर्व निर्माण केले पाहिजे, जलाशय निर्माण केले पाहिजे आणि त्याचा जलसाठा आपण सुरक्षितरित्या ठेवून काटकसरीनं पाण्याचा उपयोग केला पाहिजे. पाणी टिकलं तरच आपलं आयुष्य टिकणार आहे. आपल्या कोणत्याही गोष्टीचं मोल पाण्यापेक्षा जास्त नाही, पाण्याचंच मोल सर्वात महत्व आहे. प्रत्येक थेंबाचा वापर करून जास्तीत जास्त आपण उत्पन्न घेतलं पाहिजे आणि पाण्याचा काटकसरीनं उपयोग केला पाहिजे. हीच संकल्पना राबवायची आपल्याला, पर ड्रॉप मोर क्रॉप. आणि आज जर आपण पाण्यात कपात केली नाही तर भविष्यात आपल्याला कपामध्ये पाण्याच्या ऐवजी कपामध्ये पाणी पिण्याची वेळ येईल, एवढं या ठिकाणी नम्रपणे मी नमूद करतो. खरे खरे. अगदी जाता जाता मॅडम काय सांगाल सगळ्यांना, कारण का सरांनी तर सांगितलेलं आहेच की पाण्याची कपात आता केली नाही तर पुढे कपात पाणी आपल्याला प्यायची एक धोक्याची घंटा त्यांनी सांगितलेली आहेच, त्या अनुषंगाने कसं वागायचं हे आता आपण आपलं ठरवायचंय. अगदी थोडक्यात काय सांगाल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना मी एक सांगू शकते की श्रममेव जयते ही वॉटर कप स्पर्धा आहे, सत्यमेव जयते आहे, तर त्याला श्रममेव जयतेची जोड देणं आपण सर्वांनी सर्वांची गरज आहे. आणि जेव्हा आपला श्रम आपण करतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची ताकद, सरकारनेच सगळ्या योजना केल्या पाहिजे याची वाट न बघत बसता आपल्या हातात टिकाव खोऱ्या घेऊन जर आपण कामाला लागलो तर असे 10 शेततळे गावात होऊन वेगळ्या प्रकारचा बदल, वेगळ्या प्रकारची जलक्रांती गावामध्ये होणार आहे. सगळ्याच योजना सरकारकडून न मागत बसण्यापेक्षा आपण आपल्या हाताला काम देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलं जात आहे इथे मोलना कामाचे मोती होतील घामाचे, आणि जेव्हा तुमचा घाम निघेल तेव्हा त्या गावात त्या घामाच्या स्वरूपातून एक वेगळ्या प्रकारची जलक्रांती निर्माण होईल आणि आपण सरकारलाही एक वेगळा मेसेज देऊ शकतो. लोकांना मला वाटतं जलक्रांती होते आहे, फक्त आता सामाजिक क्रांती होण्याची गरज आहे, म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं स्वतःहून जलसाक्षर होणं किंवा पाण्याची बचत करणं हे स्वतःपासून सुरुवात करणं ही आता मला वाटतं खूप गरजेचं झालेलं आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम
माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd. या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahyadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. सखी सह्याद्रीचा आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम आपण युट्यूबवर सुद्धा पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप महत्वाच्या अशा प्रश्नावर छान वाचा फोडलीत, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.